महाराष्ट्र छत्तीसगढ़ सीमेवरच्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्याच्या धनोरा तालुक्यातील कटेझरी पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गडचिरोली पोलिसांच्या शौर्य कर्तव्यनिष्ठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक देखील केले. तसेच धानोरा तालुक्यातील कटेझरी या गावाच्या परिसरातील नागरिकांशी, आरोग्य सेविका, आदिवासी बांधव, बालकांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद देखील साधला. आपण ज्या पद्धतीने महिलांना आज साहित्याचं वाटप करण्यात आलं आणि एकूणच हे चित्र या भागात खूप दिलासा देणार आहे. पहिल्यांदा उपमुख्यमंत्र्यांशी अतिदुर्गम भागातल्या महिला बोलत आहेत, ज्यांना साधा लोकप्रतिनिधीशी बोलायला संकोच वाटतो त्या महिला या आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्याशी बोलत आहेत. एकूणच घर कशावर आपण विचारूया. राज्याचं शेवटचं चौक असलेलं कटेझरी हे अतिसंवेदनशील पोलीस ठाणं आहे. माओवाद्यांच्या कारवाई असलेलं भाग आहे छत्तीसगड सीमेलगत. या ठिकाणी आज एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिदुर्गम भागातल्या नागरिकांशी संवाद साधत आहेत. ते म्हणजे या भागातल्या लोकांनी साध्या आमदारांशी संवाद साधला नाही, मात्र आज ते थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत. हे चित्र या भागासाठी खूप नवीन चित्र आहे. एकूणच या भागातली सामाजिक आर्थिक परिस्थिती अजितदादांनी विचारलेली आहे. लोकांना अजितदादांच्या हस्ते साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि एकूणच त्यांच्याशी संवाद साधला. आपण विचारूया घरात काय काम करतात.